शेतकरी बांधवांनो, अतिशय दुःखी करणारी ही घटना माजलगाव तालुक्यात घडली आहे. या घटनेमध्ये एक सालगडी आणि दोन बैल शॉक लागून दगावले. महाराष्ट्रात अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत हाच विचार करून आम्ही हा व्हिडिओ चॅनलवर प्रसारित करत आहोत, जेणेकरून सगळे शेतकरी बांधव काळजी घेतील ह्याच हेतूने आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. खूप वाईट वाटलं आणि याचं दुःख फक्त एक शेतकरी समजू शकतो की एका शेतकऱ्यासाठी आपली बैलजोडी काय असते, आणि बैलजोडी अशा अपघाताने जर वारली तर त्याचं दुःख हे वेगळंच असतं हे फक्त एक शेतकरी समजू शकतो. आणि सगळ्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपल्या शेतात जर इलेक्ट्रिक पोल असेल आणि त्याला असा तार असेल तर सांभाळून शेतातील कामं करत जा, कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खाली जमीन ओली असते आणि आर्थिंग पटकन पकडते आणि फुल करंट त्या तारमध्ये उतरलेलं असतं. तर हा विचार करून सांभाळून काम करत जा, जेणेकरून आपल्या जीवाला तसेच आपल्या बैलजोडीच्या जीवाला देखील धोका नको पोचायला हा विचार करून शेतातील काम करायला पाहिजे. आणि एक कळकळीची विनंती अशी आहे की तारेच्या आजूबाजूला पिकाचं नुकसान जरी झालं तरी चालेल, पण त्या तारेपासून खूप दूरांतरावरती बैलजोडीने काम करायला पाहिजे. तारेच्या इतक्या जवळ जाऊन नांगरणी किंवा वखरणी नाही करायला पाहिजे असं मला वाटतं. शेतकरी बांधवांनो, कळकळीची विनंती आहे, शेतात काम करताना सांभाळूनच काम करत जा. हे आपल्या सर्जराजाला असं बघून खूप वाईट वाटतं. खरंच बैलांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच जे सालगडी वारले त्यांच्यासाठी देखील भावपूर्ण श्रद्धांजली.